सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर देखील आरक्षणाचा लढा अजूनही संपलेला नाहीये. आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधला वाद आणखी तापलाय. जरांगेंच्या आक्रमक भूमिकेला सरकारनं देखील आक्रमकपणे उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे. त्यातून आता दोन्ही बाजूंनी करेक्ट कार्यक्रमाची देखील भाषा केली जाते. कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार, पाहूयात हा रिपोर्ट. कोण करणार कुणाचा करेक्ट कार्यक्रम? शिंदेंच्या इशाऱ्यानंतर जरांगे पाटलांचं हे प्रत्युत्तर. सरकार जरांगेंमधला संघर्ष तापणार. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. आपल्याला जीवे मारण्याचा फडणवीसांचा कट होता असा घणाघाती आरोप जरांगे पाटलांनी केला. त्यानंतर इतके दिवस जरांगेंशी समझोत्याची भाषा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही आक्रमक झाले आणि लिमिटच्या बाहेर जाणाऱ्यांचा मी कार्यक्रम करतो असा इशारा त्यांनी दिला. त्यावर आता जरांगे पाटलांनीही प्रत्युत्तर दिलं. तुम्ही मर्यादा तोडल्यास आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू अशा इशारा जरांगे पाटलांनी दिला. शिंदे साहेब काय म्हणतात, लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो. म्हणजे तुमच्यावर मराठ्यांनी विश्वास ठेवायचा, 6 महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार. मग तुम्ही मर्यादा सोडली, तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो. दुसरीकडे जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्लाबोल सुरूच ठेवला. ज्या दिवशी आंतरवाली सराटीतून सागर बंगल्याकडे निघालो होतो त्यावेळेस गृहमंत्र्यांना दंगल घडवायची होती असा पुन्हा एकदा आरोप जरांगे पाटलांनी केला. समाजासाठी तर मी जीव द्यायला निघालो म्हणल्यावर समाजाचं ऐकणारच आहे, परंतु जरी हे उपोषण करतो मी समाज शांत राहावा म्हणून करतो. संयम राहायला पाहिजे, अशी अंतर राज्यात नाही झाली पाहिजे. जरी गृहमंत्र्याला वाटत असलं हे राज्य बेचिराख व्हावं, माझी इच्छा नाही व्हावं, कारण त्या दिवशी बेचिराख करण्याचाच उद्देश त्यांचा होता. ज्यावेळेस आंतरवालीहून आम्ही मुंबईकडे सागर बंगल्यावर निघालो होतो त्यावेळेस त्यांना त्या दिवशी दंगल घडून आणायची होती, कारण त्या दिवशी जर चकमक झाली असती तर पूर्ण राज्य पेटलं असतं. मला त्या दिवशी बेचिराख होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी वापस गेलो. सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं असलं तरी सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर जरांगे पाटील अजूनही ठाम आहे. मायबापा तुम्हाला शेवटचं सांगतो, गुन्हे मागं होणारे तुम सगळ्या सोयऱ्यांचं मिळणारे मी हटत नाही, तुम्ही काळजी ना करू, थोडे दिवस सहन करा. मरेपर्यंत मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही, शब्द आहे माझा तुम्हाला. यांनी माझी मान जरी कापली ना तरीही मी ओबीसी आरक्षणापासून हटणार नाही, आणि जेलमध्ये जरी सडीलं ना तरी तुमचा मुलगा म्हणून जेलमध्ये बसन पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटणार. दुसरीकडे मराठा समाजाकडून अनेक ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी केली जाते. तो समाजाचा निर्णय असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय, तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का? पांढरे कपडे घातले नाही फॉर्म भरायचा, धोतर घालणारे भरायचा नाही, जनारा मागच्याने भरायचा नाही, पण गाडी चालविणारे फोर व्हीलरवाले भरायचा असं काही अधिक. सरकारनं दिलेल्या आरक्षणावर समाधान न मानता मनोज जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन कायम ठेवलंय. त्यासाठी आता ते आंतरवाली सराटी सोडून बाहेर पडलेत. सरकार विरोधातली त्यांची भाषा अधिकच धारदार झाली आहे. सरकार त्यांची दखल घेणार की बेदखल करून आंदोलनाची हवा काढून घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.